तर मित्रांनो आपण इथं टिटोज टिटीज लेनला आलेलो आहोत. टिटोज लेन आणि बघा तिकडं टिटीज दिसत आहे. टिटोज रे पण टिटोज सॉरी टिटोज आपण जाऊ इकडनं चालायचा. टिटोज लेनला गाडी लावू. टिटोज लेन मस्त आहे तुम्हाला बघायची का आम्हाला दाखवतो. आपण इथं टिटोज लेनला गाडी लावली आत्ताच आतमध्ये एका ठिकाणी पार्किंग भेटली आपल्याला. आता चाललोय चालत बागा बीचकडं. बागा बीचवर जाऊन बसणार. बागा बीचवर टिटीज भेटले तर टिटीज बघणार. टिटो रे टिटो सॉरी टिटोज बघणार. सबस्क्रायबर लोकांना ना कन्फ्यूज करतो माहिती का. त्यांना बी तेच बघायचंय. त्यांना बी तेच बघायचंय. नो ऑफेन्स टू एनीवन बट ऐक ना मी तेच चालू आहे की सकाळपासून सकाळी काय बीचवर तेच चालू. तेच चालू सांगतोय मी हे जायचं तिकडं. मी त्यांना स्क्रॅच मारून स्क्रॅच मारला तर आपण दांडा घेऊन जाऊयात. हा एक आलं तिथे. हा इथे बघा एक टिटोज लेनला आता एवढं दिसत नाही आहे ते फुलपाखरं पण पुढं जाऊन दिसेल नक्कीच. आता इथे लोक आहेत. हे घेऊ की काय इथं बघा वेगवेगळे आयटम आहेत गोव्याचे जे आपण म्हणून मिळू शकतो. काय घ्यायचं मला पण नाही घ्यायचं. किचन बिचन नेऊ आपण. आय लव्ह गोवा. उद्या घेऊ ना का आत्ता थोडी घ्यायचे. उद्या असेल का येणार तर घ्या. टाइम उद्या असेल का पार्किंग इथं नाही येणार. उद्या उद्या नसणार ना. इथं नाही दुसरीकडे भेटत नाही ना ओळखलं रे. ड्रीम कॅचर वगैरे येते. तुम्ही तुमचं असं दुसरं बोलू काय हे सगळं इथे अजून भरपूर काही काही ब्रेसलेट पण आहे. हे असे ब्रेसलेट आहेत तुम्हाला दगड वगैरे आमच्या बी आहेत. आमच्या बी असतात हे मस्त वाटतं. हे पुढून मला वाटतं ब्लॅक पल आहे का त्याच्यात. दादा हे केवढं आलं कुठे घेऊन मागवत बसतो. अरे उद्या घेता येईल का. येताना घेऊया. येताना घेऊया. आपलं येताना घ्यायचं प्लॅन आहे. येताना घेऊया. आता वाजलेत बघा किती वाजलेत. एक पाऊन वाजलंय. इथं मसाज वगैरे जागा आहे तुम्हाला काही लागत असेल. पण चाललो इथं आलो. जर का गोप्रोवाले व्हिडिओ बघत असतील तर त्यांना एकच विनंती की तुमचा बॅटरी बॅकअप वाढवा. बॅटरी बॅकअप थोडा कमी आहे तुमचा. थोडं काय म्हणतं अव्यवस्था होती आमची थोडी बॅटरी बॅकअप कमी असल्यामुळं. तुम्ही साधारणतः एक दिवसभर जाईल एवढा बॅटरी बॅकअप ठेवा. एक साधारणतः एक आठ तासाचा व्हिडिओ कंटिन्युअस रेकॉर्ड होईल एवढा एक बॅटरी बॅकअप तुम्ही दिलात तर फार चांगलं होईल. जनरेटर घेऊन फिरावं लागेल आपल्याला. पण तुम्ही म्हणून जरा ते तेवढं केलंच तर लय बरं होईल. आपण येड बोकाचं रेंज पाणी आणते आमचं. आपण चाललोय चालत.
शकतो. इथं वेगवेगळे हॉटेल आहेत, तुम्हाला काही खायचं प्यायचं असेल तर. बघायचंय त्याला कळून जाईल. चांगलं बोल रे, चांगलं बोल, शुभ शुभ बोल. तू सबस्क्रायबर कमी करणार आहे माझे? नाही, ज्याला ज्याचं मन सात त्याला काय वाटणार नाही. तेवढा आहे. आता तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रजातीचे लोक असणार. ओ माय गॉड, बघितलं काय तुम्ही? आणि आपण चालत चाललो आहे. आता तुम्हाला एक 5 मिनिटात मी परत येतो. इथं काही दाखवण्यासारखं वाटत नाही. मी परत आलेलो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता इथं अजून छान किती दिसत फुलपाखरू. नुसतं इकडून तिकडून फुलपाखरूच फुलपाखरू आहेत. फुल काही काही फुलपाखरूंचे पंख मोठे, काही काही फुलपाखरूचे पंख छोटे आहेत. लोकांना थोडी गर्दी कमी होते. बळच हे फुकटचं आपलं व्हिडिओ मधलं जागा खातात. बळच फेमस व्हायला बघताय इथं. बघू शकतो तुम्ही इथं मस्त मस्त आयटम आहेत. चालेल घरी कानातले नाही, मिरर मध्ये दाखव ना. आपण मिरर मध्ये आपण बघू ना. इथं तुम्ही बघू शकता मासे वगैरे पण आहेत. तुम्हाला स्पा वगैरे घ्यायचं असेल तर. आणि हे आम्ही तिघं फिरतोय गोव्यात बारी बारी इकडून तिकडं. मासे मस्त आहेत मासे वगैरे. आणि इथं टॅटू तर जरा जास्तच फेमस आहे. इथले लोक म्हणजे असं आपण कसं महाराष्ट्रात हे करतो, काय करतो महाराष्ट्रात आपण, महाराष्ट्रात वडापावच्या गाड्यात तसे इथं टॅटूचे. पाबलो पाबलो पाबलो. ओ माय गॉड पाबलो. माझा पूचा माझा पूचा 3 सेमचा एक्स्ट्रॅक्शन. आणि इथे तुम्ही मुलींना काही घ्यायचं असेल तर अत्यंत चांगली जागा आहे. काही हवं असेल तुम्हाला तर मला सांगा, पुढच्या वेळेस मी येताना आणलं. गिफ्ट काय घ्यायचं तुझ्यासाठी तेवढं तर करू शकतो का मी? काय पाहिजे ते सांगा आत्ताच मला. नाही का काय नाही काय घेऊन विचारायचं गिफ्ट ठेव, विचारायचं नाही घेऊन जायचं. घेऊन जायचं इकडे तुम्ही बघू शकता. काही लागत असलं तर फॅब गोवा मध्ये चांगले कपडे भेटतात. असं जर विचारलं ना की काय आणू, मग काय नाही. तुम्हा कशीच काळजी गेली माझ्या डोळ्यात. काय गेली हे बघता बघता मासे झाडाकडलं डोळ्यातच गेली सगळं. आणि हा एरिया तुम्ही बघू शकता, अत्यंत असा मस्त असा एरिया आहे. मिनी थायलंड. दिस इज मिनी थायलंड. एक ब्लॉक मध्ये नाही होणार आहे, तुम्हाला 3-4 ब्लॉक काढायला लागतील वेगवेगळे माहिती आहे. एक वेगळा. अरे हे बघा, हे पण थाय मसाज आहे. इथं थाय मसाज भेटेल तुम्हाला लागला तर. थाय मसाज मस्त स्वस्त रेटमध्ये. तो स्वतःच थाय होता आणि तो स्वतःच मसाज देणार आहे तुम्हाला. पूर्णपणे हॅपी एंडिंग करणार. पूर्णपणे हॅपी बरोबर स्विच असतील. इथं तर पिंक म्हणून मस्त एक हे. तिथं मस्त मस्त फुल पाखरं आहेत. तिथं पिंक तुम्हाला फुल भेटेल. दोन पाखरं असं चकलत काय इन्क्लुडिंग अँड कवर इन्क्लुडेड 500 रुपीज. चल आपलं बीचवर येताना जाऊ ना. किती वाजता येताना? 5 वाजता. अरे मग आपण येताना आपला बेली डान्स करणे बॉईज मस्त. तिथं रशियन माझा तो पाणीच निघालं डोळ्यातून. अरे इकडं तू घे ना वेगळं. इकडं मस्त शॉपिंगला वगैरे एरिया आहे. इथे पण खूप सारी गर्दी दिसते. इथं कोणता
इट्स कॉल्ड डाउनटाउन, इट्स अ नाइट क्लब, डाउनटाउन बागा, डाउनटाउन बागा. అది ఇతయన్ని ఐపీఎల్ లో ఉన్నాయి, హెచ్ఎఫ్రీ ఒక హైలైట్స్ లో ఉంటుంది. అండ్ యూ కెన్ సీ దిస్ 200 में चड्डी भी बिक रही है, 200 में चड्डी निकल भी रही है, 200 में चड्डी बिक भी रही है. ये तुम्ही अति उत्साही कार्यकर्ते बघू शकता जे इथं पोर्टल घालतो. इथं पण रशियन दोन बाहेर बघा टॉनवर सेशन चालू आहे. इथं पण रशियन बघू शकता. तुम्हाला परत जर का विसरलं असाल तर तुम्ही याला टिटोज लेन असं म्हणतात. टिटोज लेनला तुम्हाला भरपूर टिटीज पण भेटतील रशियन. दिस इज कॉल्ड द व्हाईट गोवा. ते तुला हात करत होत कोण रशियन फेमस मैम्बो क्लब.
आणि आता आपण चाललोय बागा बीचकडं. हे दोग हरवलीत मध्ये पण भेटतील काय विषय नाही. आता हे दोघं माझे शोधत आहेत. आपण इथन जाऊ. ए इथन चल ना. ऐक माझं इथे हे माझ्या मते घेऊन जाण्यासाठी थांबलो. इकडनं चालू इकडनं मला आहे ना पुलिस हेम्सवरची फिलिंग यायला लागली नाही का. तुला असं पंप समोर खूप प्रकृती आहे भाई. यू कॅन सी देर आर रिअली गुड पीसेस. इथून रस्ते आहे जसं की तुम्ही बघू शकता. आता स्ट्रीट लेनला आपल्याला एक मस्त पाणी सुटलं. आता कुठे सुटलं ते विचारू नका पण सुटलं. इट वॉज लेन पैसा वसुले. आणि इथं टॅटू काढू शकतो तुम्ही मस्त. कधी लागेल ते भाऊकडे आपल्या टॅटू कॉमन. हा तो आपला टॅटू वाला भाऊ टॅटू टॅटू असं म्हणतोय. जसं काही स्टिकर आहे काढलं लावलं झालं. आणि इथं जरा शांत एरियात आलेलो आहे आपण बघू शकतो तुम्ही. इथं काय लिहिलं आहे पॉक्सोजो आरिस्तो. पॉक्सो जो आरिस्तो. हा मित्रांनो विशाल कसं दिसतंय खाली कमेंट करा. एकदम असा तर हा एरिया जरा शांत झालाय. पण ते मागचे जे दोन पीस गेले का नाही मित्रांनो ते एकदम मी असं मला वाटतं मी फक्त इनकॉग्निटो मोड मध्येच ते दोन बघितले. दुसरीकडे असं प्रत्यक्षात बघण्यात नाही आले कधी. आता आपण तुम्ही बघू शकता तिकडे अभि हा अंधेरी गेली मी जा रे. इकडनं बागा बीच येणार आहे. आणि तुम्हाला वाटलं की हा एवढा चांगली कमेंट्री वगैरे कोणाची आहे कधी कॉलॅप करूश वाटलं विशालला कॉन्टॅक्ट करा. मी कायम अवेलेबल असेल. हा माझं नाव विराज. तुम्हाला वाटलं इन्स्टॉल कधी फॉलो करावं काय करावं विशाल विराज विजय हांडे. कधी तुम्हाला वाटलं काय वाटलं विशालला मेसेज टाका लगेच आपण कॉन्टॅक्ट करू. आता त्यांनी हे कट नाही करावं फक्त कट 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 होणार आहे कट. बघू शकतो तुम्ही.